आज आपण बघूयात परिमेय संख्यांच्या बेरीज आणि वजाबाकीवर गुणाकाराच्या संबंधित काही उदाहरणे एका परीक्षेचा नियम होता की प्रत्येक बरोबर उत्तराला धन धनधोन पूर्णांक एक चेद दोन गुण मिळतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला वजा एक चार गुण कमी होतील जर चेतनने शंभर प्रश्नांमधून अर्धी बरोबर आणि अर्धी चुकीची उत्तरे दिली असतील तर त्याला किती गुण मिळतील ते शोधा जर चेतनने शंभर प्रश्नांपैकी अर्धी बरोबर आणि अर्धी चुकीची उत्तरे दिले याचा अर्थ त्याने पन्नास बरोबर आणि पन्नास चुकीची उत्तरे दिली आहेत एका बरोबर उत्तरासाठी दोन पूर्णांक एक छेद दोन गुण दिले जातात म्हणजे पाच छेद दोन गुण दिले जातात याचप्रमाणे पन्नास बरोबर उत्तरांसाठी त्याला पन्नास गुणीले पाच छेद दोन गुण मिळतील त्याचप्रमाणे एका चुकीच्या उत्तराला त्याला वजा एक छेद चार गुण त्याप्रमाणे पन्नास चुकीच्या उत्तरांसाठी त्याला पन्नास गुणिले वजा एक छेद चार गुण मिळतील त्याचप्रमाणे त्याला एकूण गुण मिळतील पन्नास गुणिले पाच छेद दोन अधिक पन्नास गुणिले वजा एक छेद चार

वजा एक छेद चार अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो ह्या पदावलीला सोडवून उत्तर मिळेल एकशे बारा पूर्णांक एक छेद दोन गुण म्हणूनच चेतनला परीक्षेमध्ये एकशे बारा पूर्णांक एक छेद दोन गुण मिळाले आपण इथे बघू शकता की या दोन्ही पद्धतींनी समान उत्तरे मिळाली चला आता पुढचे उदाहरण सोडवूयात वैशालीकडे एक हजार दोनशे चाळीस रुपये आहेत ह्यामधून वैशाली तीन छेद पाच भाग पुस्तके खरेदी करण्यासाठी खर्च करते आणि एक छेद चार भाग फिरण्यासाठी खर्च करते तर वैशालीकडे एकूण किती पैसे उरले असतील ते शोधा वैशालीकडे एकूण एक हजार दोनशे चाळीस रुपये होते ज्यातील वैशालीने तीन छेद पाच भाग पुस्तके खरेदी करण्यासाठी खर्च केला त्यामुळे पुस्तके खरेदीसाठी झालेला खर्च बरोबर तीन छेद पाच गुणिले एक हजार दोनशे चाळीस तसेच वैशालीने एक छेद चार भाग फिरण्यासाठी खर्च केला आहे त्यामुळे एक छेद चार गुणिले एक हजार दोनशे चाळीस त्यामुळे शिल्लक झालेली रक्कम बरोबर एकूण रक्कम व जा पुस्तके खरेदी करण्यासाठी झालेला खर्च व जा फिरण्यासाठी झालेला खर्च शिल्लक रक्कम बरोबर एक हजार दोनशे चाळीस वजा तीन छेद पाच गुणिले एक हजार दोनशे चाळीस वजा एक छेद चार गुणिले एक हजार दोनशे चाळीस वजबाकीवर गुणाकाराची वितरणता गुणधर्मानुसार शिल्लक रक्कम बरोबर एक हजार दोनशे चाळीस गुणिले एक वजा तीन छेद पाच वजा एक छेद चार ह्याला आपण अशा प्रकारे सोडवूयात ज्याचे उत्तर येईल एकशे शहाऐंशी रुपये म्हणूनच वैशालीकडे शिल्लक रक्कम आहे एकशे शहाऐंशी रुपये चला आता पुढचे उदाहरण योग्य गुणधर्म वापरून याचे उत्तर शोधा परिमेय संख्यांसाठी बेरीज क्रमविनिमेय म्हणजेच कम्युटेटिव्ह आहे म्हणूनच आपण या दोन्ही क्रिया एकत्र करू शकतो परिमेय संख्यांच्या बेरजेवर गुणाकाराचे वितरण गुणधर्मानुसार आपण वजा दोन छेद पाच हे कंसाच्या बाहेर घेऊ तसेच आपण अशा प्रकारे सोडवू आता आपण हा कंस सोडवण्यासाठी दोन्ही संख्यांचा छेद समान करून घेऊ हे सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल वजा तेहतीस छेद पस्तीस तर आज आपण शिकलो परिमेय संख्यांच्या बेरीज आणि वजाबाकीवर गुणाकाराच्या वितरणाशी संबंधित काही उदाहरणे पुढील व्हिडिओत आपण यावर आधारित काही चुका बघू